कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपूरला विठुरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही, ह्यामागचीच ही एक पौराणिक कथा. कृष्णा निजल आणि निवांत, आठवली त्याला राधा, राधेला केले जादूने जिवंत, जणू काय झाली त्याला प्रेमबाधा. समोरून आली रुक्मिणी, कृष्णा संग राधास पाहिली, डोळे झाले लाल लाल, म्हणे मी कृष्णा सोडून चालली. कुठे गेली रुक्मिणी कुणास बाई ठाऊक, कृष्ण भटकतोय तिला शोधत, होऊन व्याकुळ भाऊक. पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या, आणि रुक्मिणी दिसली दिंडी रवनात पंढरीच्या. कृष्ण म्हणवितो रुक्मिणीस, पण ती रुसलेली फार, म्हणतो कसा, अगं रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार. रुक्मिणी नाराज, त्यातच कृष्णास आठवे भक्त एक थोर, नाव त्याचे पुंडलिक, लय गुणाचं ते पोर. पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची गबाई स्वारी, पुंडलिक करीतो आई बापाची सेवा, ठेवून उभा विटेवर कृष्णाला धारी. वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली, विटेमुळे विठ्ठल त्यासी प्रचती जाहली. 28 युगे झाली लांब उभी राहुनी, रुक्मिणी रुसवातो धरी, अवघ्या भूमंडळाचा संसार बघत विठ्ठल उभा विटेवरी. भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप, अण रुक्मिणी साई, अण बोला जय जय विठोबा रखुमाई.